दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे दिल्ली वरून बडोद्याला यायला 18 नाही तर लागतील 10 तास. दिल्ली ते गोवा प्रवासाचा वेळ होणार 15 तासांनी कमी. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे संपूर्ण भारतामध्ये भारतमाला परियोजना अंतर्गत अनेक मोठ्या मोठ्या एक्सप्रेसवेची कामे हाती घेण्यात आली असून या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाचे राज्य आणि शहर एकमेकांना जोडली जाणार असून याचा खूप मोठा फायदा कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला होणार आहे. तसेच या दर्जेदार अशा एक्सप्रेसवेमुळे अनेक राज्यातील आणि शहरातील प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. देशातील एक्सप्रेसवेचा विचार केला तर दिल्ली ते मुंबई हा एक्सप्रेसवे खूप महत्त्वाचा असून हा जवळजवळ देशातील 5 ते 6 राज्यांमधून जाणारा असून देशातील या राज्यातील अनेक महत्त्वाचे शहर एकमेकांना जोडले जाणार आहेत व या शहरांच्या दरम्यान प्रवासाचा वेळ देखील खूप कमी होणार आहे. दिल्ली ते बडोदा अंतर 18 ऐवजी होणार 10 तासात पूर्ण. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा खूप महत्त्वपूर्ण असून यामुळे दिल्ली ते गुजरात, दिल्ली ते महाराष्ट्र तसेच दिल्ली ते गोवा हा प्रवास देखील खूप वेगवान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या एक्सप्रेसवेवरील दिल्ली ते बडोदा हा टप्पा यावर्षीच्या डिसेंबरपासून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. हा टप्पा वाहतुकीस खुला होईल तेव्हा दिल्ली ते बडोदा या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान प्रवासासाठी 18 तास लागतात. परंतु त्याऐवजी या एक्सप्रेसवेवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 तासात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे चक्क 8 तासांचा वेळ यामध्ये वाचणार आहे. तसेच या टप्प्याचा फायदा हा दिल्ली ते गोवा या प्रवासाला देखील मोठ्या प्रमाणावर होणार असून दिल्ली ते गोवा या प्रवासातील अंतर तब्बल 15 तासांनी कमी होणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे महत्त्वाचे फायदे. दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेला दिल्ली या ठिकाणाहून थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे या लिंक एक्सप्रेसवेच्या माध्यमातून दिल्ली, गाझियाबाद, नोएडा आणि फरीदाबादला TNT फ्लायओव्हर आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जोडले जाणार आहे. हा मार्ग जेव्हा वाहतुकीसाठी खुला होईल तेव्हा दौसा आणि जयपूर येथून प्रवास करणाऱ्यांना गुरुग्राम मार्गावरून जाण्याची गरज राहणार नसून दाहोद सेक्शन वगळता यावर्षी डिसेंबरपर्यंत एक्सप्रेसवे दिल्ली बडोदा सेक्शन पूर्ण होईल. दिल्ली ते बडोदा टप्प्यात असा राहील मार्ग. त्यामध्ये दिल्ली ते बडोदा टप्प्याचा विचार केला तर फरीदाबाद, वल्लभगड, सोहना, नुह, पलवल, अलवर, भरतपूर, दौसा, सवाई माधोपूर, टोक, बुंदी, कोटा, मंदसौर, रतलाम, झाबुआ, दाहोद, निमखेडा ते पंचमहाल असा हा मार्ग असणार आहे. अशा पद्धतीने दिल्लीहून गोव्याला जाता येईल. सध्याचा विचार केला तर रस्ते मार्गे जर दिल्लीतून गोव्याला जाण्याचा विचार केला तर 34 ते 35 तास लागतात. परंतु दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे वाहतुकीस खुला झाल्यानंतर दिल्लीहून मुंबईला यायला 12 तास लागतील. मुंबई या ठिकाणाहून मुंबई ते गोवा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर या मार्गावरून मुंबईतून गोव्यात पोहोचायला केवळ 7 तास लागतील. म्हणजेच दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा दिल्ली ते गोवा हे प्रवास 34 तासांवरून फक्त 19 तासांवर येईल. म्हणजेच दिल्ली ते मुंबई या शहरात दरम्यानच्या प्रवासात 15 तासांचा वेळ वाचेल. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.